हौसेला मूल नसतात असंच म्हणतात, पण या हौसेचं रूपांतर सामाजिक कार्यात झालं तर त्याचं चीज नक्कीच होतं. पुण्यातील ध्रुव फडके या तरुणाने आपल्या फोटोच्या प्रदर्शनातून मिळणारं उत्पन्न हे रत्नागिरीतील कासव जतन संवर्धन उपक्रमास देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी निसर्गातील काढलेल्या विविध प्राणी आणि पक्षी यांच्या फोटोंचं प्रदर्शन भरवलंय. सेनापती बापट रोडवरील बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या प्रदर्शन हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 11 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ध्रुव फडके आणि आर्किटेक्चर नुकतेच पूर्ण केले असून फोटोग्राफी हा त्याचा छंद आहे. आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने निसर्गाशी निगडीत अनेक फोटो काढले. यातूनच त्याला सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने कासवाचे जतन संवर्धन उपक्रमाची माहिती मिळाली. त्याने या फोटो प्रदर्शनातून जो आर्थिक फायदा मिळेल ती सर्व मदत त्या उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ध्रुव फडके यांनी केलेले हे काम तरुणांपुढे एक आदर्श ठरणार आहे. हे एक्झिबिशन मी माझ्या आत्तापर्यंतच्या काढलेल्या फोटोग्राफ्सनी भरवलं आहे. आत्ता आपल्याकडे इथे 50 फोटोग्राफ्स आहेत आणि हे फोटोग्राफ्स आपण सेलसाठी ठेवलेले आहेत. तर मूळ उद्देश ह्याच्या सेलचा असा आहे की आपण यातनं जे पैसे जमणार आहेत तर ते सह्याद्री निसर्ग मित्रांचा त्यांच्यासाठी कासव टर्टल कन्झर्वेशन आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सो यासाठी आपण ते डोनेट करणार आहोत.